माझे नाव निशा भगवान साळे. मी रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय या शाळेतील विद्यार्थिनी. माझ्या विषयाचे नाव आहे आरोग्यम धनसंपदा. सध्याचे जीवन हे धकाधकीचे झालेले आहे. यात जो वेळेचे गणित योग्य रीतीने सोडवतो तोच पुढे जातो. पण यात हल्ली मानव आपल्या आरोग्याकडे काहीसं दुर्लक्ष करू लागला आहे. सीर सलामत पगडी 50 असे म्हटले जाते. त्यामुळेच की काय आरोग्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजेच आजाराला निमंत्रण देण्यासारखे झालेले आहे. आपलं शरीर आणि मन एकमेकांशी निगडीत असतं. बदलत्या जीवनशैलीमुळे आज आरोग्याच्या अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. तुम्ही आजारी पडत नाही याचा अर्थ तुम्ही हेल्दी आहात तर असा होत नाही. तर दैनंदिन घडामोडी तुम्ही किती ॲक्टिव्हली पार पाडता यावर तुमचं आरोग्य अवलंबून असतं. उदाहरणार्थ वजन कमी करणं, फिट राहणं, ताण येणं इत्यादी. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत नाही अशी असतील तर तुम्ही फिट नाही आहात हे लक्षात घ्या. तर वेळेतच आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. तणावमुक्त व्हा. पर्सनल आणि प्रोफेशनल टेन्शन, थकवा, फार हालचाल न करणं यामुळे आपलं मन थकत जातं. सतत अशा प्रकारच्या थकव्यामुळे आपल्या शरीरावर मर्यादा येत जातात आणि परिणाम याचा आपल्या कामावर होत जातो. परिणामी रोगप्रतिकार शक्ती कमी होत जाते का वजन मात्र वाढत जातं. अशा वेळेस ताणमुक्त होण्यासाठी काय काय करता येईल अशा ॲक्टिव्हिटीजची यादी बनवा. पुस्तकं वाचणं, गाणी ऐकणं, व्यायाम किंवा असंच कुठेतरी बाहेर फिरायला जाणं अशा ॲक्टिव्हिटीमध्ये आपलं मन रमवा. आपल्याला आनंद मिळून देणारी, आपलं मन हलकं करणारी रोजच्या रोज गोष्ट करायलाच हवी. नाहीतर आपलं मन नकारात्मक विचार करायला सुरुवात करते. या नकारात्मक भावनांचा भडीमार वाढत जाऊन कधी अचानक त्यांचा स्फोट होण्याचाही प्रसंग करू शकतो. म्हणून आता वेळेतच आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. शेवटी एवढंच बोलते, उत्तम आरोग्य आणि आळस यांपैकी एकाचीच निवड करा. आपल्या चांगल्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा.